हॅलो, नमस्कार. मी सोनाली, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये. आजचा वार सांगते तर आज आहे बुधवार, टायमिंग आहे दुपारचं. आणि खूप साऱ्या माझ्या गोडताईंच्या अशा कमेंट होत्या की आठवड्याचं जे डब्बे असतात आपले, भलं ऑफिसचं असू दे किंवा आपलं रेग्युलर जे जेवण असतं, त्यामध्ये ना तुम्ही ते एक टाइम टेबल आम्हाला शेअर करा, जेणेकरून खूप फायदा होईल. तर ज्या माझ्या ताई न्यू मॅरिड आहेत, ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, आणि त्यांना याचा खूप फायदा होणार आहे. आणि माझ्या ज्या जुन्या ताई, म्हणजे कशा की ज्यांना ऑलरेडी सगळं माहीत आहे, जे ऑलरेडी खूप दिवस झालं लग्न वगैरे झालेलं आहे, त्यांना सुद्धा फायदा होईल. कारण बघा, रोज आपल्याला टेन्शन असतं की डब्याला काय करायचं, तर कन्फ्युजन असतं. सगळं माहीत असतं, पदार्थ माहीत असतात, सगळ्या रेसिपी माहीत असतात, पण कन्फ्युजन असतं की रोज काय करायचं. तर आज ना मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी शेअर करणार आहे, जेणेकरून माझा फक्त एवढाच उद्दिष्ट आहे की तुम्हाला जे काय समजेल ते डिटेल्समध्ये समजावं. फक्त मी 8 दिवसाचंच तुम्हाला सांगणार नाहीये, तर यामध्ये ना टोटली भाज्या, त्यामध्ये आपलं सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, मग त्यामध्ये डबा असू दे किंवा आपलं घरातलं असू दे, आणि संध्याकाळचं, म्हणजे आता संध्याकाळी सुद्धा. आणि त्यामध्ये आपण कशा प्रकारे म्हणतात ना टाइम टेबल किंवा एक नियोजन बनवलं किंवा एक लिहून ठेवलं की बाबा 8-8 दिवसाचं हे असतं, आणि ते आपल्याला समजतं. मग त्यानुसार आपण ग्रॉसरी म्हणा किंवा महिन्याचा आठवड्याच्या ज्या काही पालेभाज्या म्हणा, फळभाज्या म्हणा, त्या सगळ्या आपण आणू शकतो, स्टोअर करू शकतो, आणि आपल्याला राहतं की हा उद्या आपल्याला हे बनवायचं आहे. तर ते सगळं मी तर डिटेल्समध्ये सांगणार आहे, पण व्हिडिओच्या सुरुवातीला ना माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं मनापासून आभारी मानायचं आहे. ते म्हणजे कालचा जो व्हिडिओ होता ना, त्या व्हिडिओबद्दल खूप साऱ्या ताईंनी ना खूप साऱ्या ताईंनी भरभरून असा सपोर्ट, प्रेम, आशीर्वाद दिलेला आहे मला. ज्या माझ्या ताई कधी कामाव्यतिरिक्त किंवा ज्यांनी आतापर्यंत कमेंट केलेले नाही पण ते व्हिडिओ डेली पाहतात, त्या सुद्धा ताईने काल कमेंट केलेल्या आहेत. पण एक म्हणते, माफी पण मागते की त्या काही कमेंटचा रिप्लाय द्यायचं राहून गेलेला आहे. कारण सांगते मी, काल ना प्रचंड प्रमाणात कमेंट आहेत, आणि तुमच्या कालच्या व्हिडिओच्या कमेंट वेगळ्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या दिवसभर नवीन ताई येतात त्यांच्या कमेंट वेगळ्या. अशा दिवसाला 700 ते 800 कमेंट व्हायला लागलेले आहेत आपल्या चॅनलवर. त्यामुळे काय व्हायला लागलंय की ते रिप्लाय द्यायला ना टाइम वाढायला लागलेला आहे. मग रात्री खूप वेळ झाला म्हणून म्हणलं चला आज दिवसभरात जे काय आहे ना ते मी देईन, पण हो कमेंटचा रिप्लाय मी जरूर देईन. एखादा दिवस काहीतरी इमर्जन्सी असते तेव्हाच राहून जातं, पण रिप्लाय हा माझ्याकडे कधीच राहणार नाहीये. मी रिप्लाय कायम देत राहणार. बस तुम्ही हे असंच प्रेम, सपोर्ट, आशीर्वाद देत राहा, आणि हे तुम्ही देणारही. सुरुवातीला ना मला काही ताईंच्या बर्थडे आहेत, आणि काही ताईंच्या मिस्टरांचे, बाळांचे, त्यात त्यांना विश करूया. कारण शुभेच्छा, आशीर्वाद हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या डिटेल्समध्ये मी आज शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तुम्ही आणि पहिल्यांदा जर तुम्ही पाहत असाल, आणि तुम्हाला जर रोज पाहायला आवडत असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटी दाबून ऑल ऑप्शन दाबा, म्हणजे रोजच्या रोजचे जे काही व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला मिळतील. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. तर एक सांगते, काल एका ताईचा मिस्टरांचे बर्थडे होता, तो राहून गेला माझ्याकडनं चुकून, डबल नाव असल्यामुळे. तर आकांक्षा ताई आहे, त्यांचे मिस्टर सचिन दादा यांचा वाढदिवस होता काल. तर थोडासा लेट येऊ दे, पण शुभेच्छा, आशीर्वाद हे आपल्याला कायम मिळतच राहणार आहेत. तर सचिन दादाला माझ्याकडून खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, पुढील आयुष्यासाठी. असेच हॅपी रहा, आनंदी रहा, सुखी रहा. तुमचे जे काय गोल ठरलेले आहेत ते सगळे अचीव होऊ दे, आणि असंच समाधानी आयुष्य तुम्ही जगत राहावं. तर सारिका ताई आहेत, त्यांचा मुलगा अजिंक्य, त्याचा वाढदिवस होऊन गेलेला आहे काल, पण त्यांना पण आज शुभेच्छा देत आहे, कारण त्यांची कमेंट थोडीशी लेट आहे. तर अजिंक्यला माझ्याकडून आणि सगळ्या परिवाराकडून भरभरून अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा. असंच हॅपी रहा, आनंदी रहा, तुला खूप दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो. तर वेदिका सुभेदार ताई आहेत, त्या ताईंच्याही मुलाचा वाढदिवस आहे, तो 8 वर्षाचा होत आहे. तर त्यालाही माझ्याकडून खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा, खूप सारे आशीर्वाद. असंच हॅपी रहा, आनंदी रहा, आणि जे काही तुझ्या इच्छा आहेत खूप शिकून मोठा हो. तर आरू बघा, आरूचं काय काय चालू आहे, एकट्याचा जो उद्योग. तर चला, बॅक कॅमेऱ्याने ना मी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये देईन, तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते टाइम टेबल बनवता येईल. खूप सारं असं मी व्यवस्थित असं देईनच तुम्हाला. एवढं सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये नाही देऊ शकत, कारण हे खूप मोठं आहे, यामध्ये खूप डिटेल्स मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, व्हिडिओ पाहतानाच ना त्याचे स्क्रीनशॉट मारून घ्या, आणि त्यानुसार तुमचं ते तुम्ही बनवू शकता. तर सुरुवातीला मी इथं लिहिलेलं आहे वरती बघा, नाश्ता, फळभाज्या, पालेभाज्या, उसळी, मसालेदार पदार्थ, आणि जी काय आपण आमटी करतो, आता पोळी भाजी केल्यानंतर आमटी लागते का नाही, चपाती भाजी केल्यानंतर, तर ती इथं आहे. गोडाचे पदार्थ, तोंडी लावणे,
खाली आहे भाताचे प्रकार आणि हे आहे आठवड्याचं, तर हे तुम्हाला नंतर दाखवते मी, पहिला हे आपण पाहूया। तर सुरुवातीला मी नाश्त्याबद्दल सांगेन। तर नाश्त्यामध्ये बघा, पोहे, उपीट, शिरा, शेवया उपमा, ब्रेड सँडविच जे आहे ते बनवू शकता, पुन्हा अंडा ब्रेड आहे, पुन्हा थालीपीठ, धिरडे, शाबू खिचडी, पराठा आणि फोडणीचा भात। तर हे पदार्थ आपल्या बेसिक प्रत्येकाच्या घरामध्ये बनतात, ते हे पदार्थ नाश्त्यासाठी। आता फळभाज्यामध्ये, यामध्ये ना मी तुम्हाला सगळं सांगेन पुढं। तर वांगी, दोडका, कारली, गवारी, टॅमॅटो, बटाटा, शेवगा, भेंडी, कोबी, फ्लावर, दुधी भोपळा, पडवळ, बीन्स आणि ढबू मिरची। तर हे बेसिक आपण भाज्या बनवतो आपल्या डेलीच्या, म्हणजे सकाळ असो संध्याकाळ असो, तर या भाज्या आपण बनवत असतो। आता पालेभाज्यामध्ये ज्या कधीही असू दे आपल्याला अवेलेबल होतात, म्हणजे कुठल्याही सीझनमध्ये, त्यामध्ये ना मेथी, शेपू, पोकळा, पालक, चाकवत, करडईची भाजी, कांदापात, तांदळाची भाजी, म्हणजे तांदळीची भाजी ही एक प्रकार आहे। बघा, याला खूप सारी नावं असतात या भाज्यांना, पण जे मी करते ना त्या हिशोबाने मी तुम्हाला शेअर करत आहे। आता उसळी, तर उसळीमध्ये आहे मटकी, मूग, हरभरा, काळा वाटाणा, छोले आणि मसूर। तर यामध्ये काही मोड आणून करू शकतो किंवा विदाउट मोडच्याही आपण खूप सारे प्रकार बनवू शकतो। तर राहिले मसालेदार पदार्थ। मसालेदार पदार्थमध्ये बघा, हे बेसिक प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये बनतंच बनतं। तर त्यामध्ये ना पनीर, काजू कुर्मा, बेसनाचे पदार्थ, बस बेसनाचे यामध्ये तुम्ही अगदी भजी, वडे असं खूप सारं असतं। पुन्हा सोयाबीन, पावभाजी, पुरी भाजी, मिसळ, डोसा, आप्पे, इडली, बटाटावडा, आळूवडी, चकोल्या, तर हे खूप पसंद केलं जातं याला। याला वरणफळही म्हणतात। आणि आमटीमध्ये या डाळी असतात, तर तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, मटकी डाळ, हरभरा डाळ आणि कांदवणी, तर हे स्पेशली हे असतं आमटीमध्ये। उडाचे पदार्थ, तर शेवया, खीर, शिरा, गुलाबजामुन, सांजुरा, दुधी हलवा, गाजर हलवा, बासुंदी, श्रीखंड, तर हे पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळ असो संध्याकाळ असो आपल्या हिशोबाने आपण बनवतो। आणि तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर, बुंदी रायटा, खर्डा, लोणचं, पापड, सलाड। आता राहिले भाताचे पदार्थ, तर त्यामध्ये बघा जिरा राईस, पुलाव, मसाले भात, साधा भात, टोमॅटो भात, वांगी भात। आता मेन पॉईंट जो आहे ना तो म्हणजे हा की आठवड्याचं हे। तर इथं मी ना आठवड्याचं हे मी तुम्हाला फिक्स भाज्या नाही सांगितलेल्या, कारण एवढ्यासाठी आहे ते सांगेन मी पुढं तुम्हाला। फक्त आता आपण आठवड्याच्या ह्याच्यामध्ये बघूया काय काय आहे आपलं। तर सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारे चार्ट बनवून घ्यायचा आहे, ज्यामध्ये पूर्ण आठवड्याचे जेवढे वार आहेत ना तेवढे लिहून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे सगळे वार लिहून घेतल्यानंतर इथं तुम्ही नाश्ता, हे दुपारचं जेवण, मग यामध्ये डबा वगैरे सगळं, आणि हे डिनर म्हणजे संध्याकाळचं आपलं जे काय जेवण। तर सकाळी नाश्त्याला तुम्ही जे काही वरती पदार्थ दिलेत तेवढे पदार्थ तुम्ही बनवू शकता। कोणी कोणी चहा, बिस्किट असं वगैरे घेतं, तर ते तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं ठेवू शकता, ज्या म्हणजे तुम्हाला जसा वेळ असेल त्यानुसार। दुसरं जेवणामध्ये इथं बघा अशा प्रकारे ठरवायचं, अशा प्रकारे जर ठरवलं तर कन्फ्युजन होत नाही। मी जर नुसत्या माझ्या पद्धतीने मी इथं सांगितलं, मी इथं दोडका बनवते, इथं वांगी बनवते, इथं बाबा पालक बनवते, तर याने काय होते की तुमचं आणि माझं त्या त्या भाज्या तुमच्याजवळ अवेलेबल असतील किंवा त्या तुम्ही करू शकचाल असं नाही ना। तर आपण जेवणामध्ये पाहूया। तर जेवणामध्ये दुपारच्या वेळी मी ठेवलेले आहेत मसालेदार पदार्थ। यामध्ये तुम्ही व्हेज, नॉनव्हेज, जसं की आता सुट्टी वगैरे असते त्यामुळे तुम्ही इथं मेनू तुमचा ठरवू शकता। सोमवारचं मी ठेवलेले आहेत पालेभाज्या, मंगळवारी आहे फळभाजी, बुधवारी आहेत कडधान्ये, गुरुवारी आहेत पालेभाजी, पुन्हा शुक्रवारी फळभाजी आणि पुन्हा शनिवारी कडधान्ये। तर हे दुपारचं जेवण, आपलं जे काय म्हणतात ना लंच, तुमच्या मिस्टरांचा टिफिन वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे। तर आता ना इथं डिनरमध्ये बघूया आपण। तर वरती बघा इडली झालेली आहे आपली, मग या दिवशी तुम्ही कोणताही वरीलपैकी मेनू बनवू शकता। त्याच्यानंतर मग मसालेदार दुपारी जेवण झालेलं असतं, तर संध्याकाळी आपल्याला एक हलकं जेवण करण्याची गरज असते, तर यावेळेला तुम्ही ना पालेभाजी, आपलं जे काय रेग्युलर चपाती भाजी जी असते ना ती बनवू शकता। तर इथं मी ठेवलेली आहे पालेभाजी। इथं ना बघा वरती शिरा आहे, इथं दुपारी पालेभाजी आहे, तर इथं एखादी फळभाजी बनवायची। मसालेदार पदार्थ आणि स्वीट, तर या दिवशी ना एक दोन दिवसाचा गॅप टाकून आपण हे पदार्थ बनवू शकतो। पुन्हा बुधवार, तर ह्या दिवशी शक्यतो नॉनव्हेज खाल्लं जातं, तर तुम्ही इथं नॉनव्हेज ठेवू शकता। आता जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी त्यांच्या आणि ते इथं ठेवू शकतात। गुरुवार, तर गुरुवारी मी ठेवलेली आहे फळभाजी। तुमच्या लक्षात येत असेल इथं पालेभाजी तर इथं फळभाजी।
इथं आहे आता पालेभाजी शुक्रवारी आणि शनिवारी स्पेशल थाळी यामध्ये स्वीट। मग यामध्ये ना वरीलपैकी कुठलाही मेनू तुम्ही बनवू शकता किंवा इतर कुठलेही मसालेदार म्हणा किंवा तुम्हाला जे काय हवं असेल ते तुम्ही या दिवशी ठेवू शकता। तर हा सगळा चार्ट जो काय आहे ना तो मी सगळा तुम्हाला डिटेल्स मधून मी शेअर करेन। तर आता सगळ्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। तर मी आता तुम्हाला जेवढं सगळं जे काय सांगितलेलं आहे हे आपल्या सर्वसामान्य सगळ्यांच्यात बनतं। आता याच्या व्यतिरिक्त मी तर काही एक्स्ट्रा बनवत नाही, सिरियसली सांगते मी। हा यामध्ये पिझ्झा वगैरे असतो पण तो कधीतरी महिन्यातून एकदा असतो, बाकी बर्गर हे ते बाकीचे सगळे जे फास्ट फूड आहेत ना ते वेगळे, पण आपलं बेसिक प्रत्येकाच्या घरोघरी बनतं आणि स्पेशली आपलं हेल्दी जे जेवण म्हणतो ना ते मी इथं घेतलेलं आहे। बाकी ते तुम्ही बाहेर जाऊनही खाऊ शकता किंवा आपण घरामध्ये कधीतरी बनवूनही खाऊ शकता। तर त्यासाठी मी शनिवार ठेवलेला आहे, त्या दिवशी एखादा असा मेनू तुम्ही बनवत जावा ज्यामध्ये पाणीपुरी आली किंवा अजून इतर कुठलेही असू दे, तर ते सेपरेट फक्त आपला बेसिक जे आहे ना ते बघूयात आपण। यामध्ये नाश्ता, तर नाश्त्यामध्ये मी जेवढे काही तुम्हाला दिलेले आहेत, आता पोहे, उपीट, शिरा, शेवया, उपमा हे चार पदार्थ जे आहेत ते सेम येतात। सँडविच आणि अंडा ब्रेड जे आहे ना त्यामध्ये खूप सारे आपण भाज्या वगैरे घालू शकतो किंवा आपल्या फळभाज्या ज्या आहेत ना टॅमॅटो कांदा कटिंग करून वगैरे अंडा ब्रेड मध्ये सुद्धा घालून जॅम सॉस जे काय असेल ते लावून ते एक वेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो किंवा ब्रेडचे आणि तुम्हाला कसे पाहिजे तसं तुम्ही ते बनवू शकता। आता राहिली थालीपीठ, तर थालीपीठ दोन तीन प्रकारचे आहेत ते तुम्ही बनवू शकता। धिरडे तर तेही एक दोन प्रकारचे आहेत तुम्ही बनवू शकता। शाबू खिचडी, तर कधी कधी बघा असं होतं की शाबू खिचडी सुद्धा केली जाते का, तर असं वाटतं की कधीतरी आपण चला उपवास वगैरे पकडलेले नसतात त्यावेळेला कधीतर तुम्ही असं एखाद्या दिवशी ना ब्रेकफास्टला खिचडी बनवून खाऊ शकता। दुसरं आहे पराठा, तर पराठ्यामध्ये तर खूप सारे प्रकार आहेत ज्यामध्ये बटाट्याचा पराठा असतो, पुन्हा पालकाचा पराठा असतो, पुन्हा आपला मेथीचा पराठा असतो, पुन्हा पनीरचा पराठा असतो, खूप सारे पराठे असतात। तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ते ठरवा तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला कुठला पराठा बनवायचा आहे, मग त्यानुसार तुम्ही ते एक महिन्याचं जे काही असतं ना हे सगळं महिन्याचं तयार करून ठेवलं तरी चालेल, आठवड्याचं केलं तरी तुम्हाला ते चालेल। बाकी पदार्थ आणि त्याच्यापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ एवढे मी तुम्हाला सांगत आहे। आता राहिलं फोडणीचा भात, तर कधी कधी असं होतं की भात वगैरे आपला शिल्लक राहिलेला असतो तर त्या दिवशी तो आपण चालून घ्यायचा, फोडणी वगैरे टाकायची, खूप छान लागतो तो भात आणि त्याला सगळीजण पसंती देतात। आता राहिले फळभाज्या, तर फळभाज्यामध्ये पहिल्यांदा येते वांगी, तर वांग्यामध्ये सांगते डाळ वांगं येतं, मसाले वांगं येतं, खारं वांगं येतं, मिक्स सगळं मिक्स करून तुम्ही वांग्याची भाजी बनवू शकता। एक दिवशी तुम्ही डाळ वांगं करा, एक दिवशी तुम्ही खारं वांगं करा, एक दिवशी मसाले वांगं करा, किंवा एक दिवशी मिक्स सगळं म्हणून वांग्याचा पदार्थ तुम्ही बनवू शकता। यासाठी मी हे डिटेल्समध्ये सांगत आहे। तर दोडक्यामध्ये सांगते मसाला दोडका पण बनवू शकता जे भरून करू शकतो। दुसरी गोष्ट, दोडक्याची आमटी बनवली जाते, पुन्हा डाळ जी आहे ती टाकून दोडका बनवला जातो। तिसरं म्हणजे की दोडक्याची सिंपल अशी मसाला टाकून भाजी बनवली जाते। राहिली गवारी, तर गवारीमध्ये दोन प्रकारे आपण करतो, एक म्हणजे मिठातली गवारी, दुसरी म्हणजे चटणी टाकून जी असते शेंगदाण्याचं कूट टाकून ती गवारी, तिसरी म्हणजे गवारीची आमटी बनवतात आणि चौथी गवारी म्हणजे की हिरवी मिरची जी आहे ना ती टाकून बनवलेली गवारी। टॅमॅटो, तर टॅमॅटो पासून खूप सारे पदार्थ बनतात ते तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये पण पाहचाल आणि ते तुम्हालाही माहित असेल की खूप सारे आपण पदार्थ चटण्या वगैरे टॅमॅटोपासून बनवू शकतो किंवा नुसती टॅमॅटोची भाजी पण बनवू शकतो। बटाटा, बटाट्यापासून सुद्धा तुम्ही एकदा पिवळा बटाटा बनवू शकता, एकदा मसाले बटाट्या बनवू शकता, एकदा बटाट्याचा रस्सा बनवू शकता। आहे शेवगा, तर शेवग्यामध्ये सुद्धा आपण आमटी वगैरे असं बनवू शकतो। आहे भेंडी, तर भेंडीमध्ये सुद्धा खूप सारे पदार्थ बनले जातात, मसाला भेंडी असते, फ्राय भेंडी असते, मिठातली भेंडी असते ती असते, किंवा हिरवी मिरची टाकून केलेली भेंडी असते, तर ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ते तयार करायचं। आता भेंडी जर आहे ना तर त्याच्यापासून आपण किती प्रकारचे बनवू शकतो हे तुम्ही ते सेपरेट तयार करा, करेन मी तुम्हाला एखाद्या दिवशी ते शेअर। पण हो, या एवढ्या सगळ्या ज्या भाज्या सांगत आहे, एवढं सगळं सांगत आहे ना, हे इथून पुढे आपल्या व्हिडिओमध्ये रोज एक यातील रेसिपी तुम्हाला मिळणार आहे, मग एक असेल दोन असेल। तर आता आला, तर आता नेक्स्ट आहे कोबी, तर कोबीपासून कोबीच्या तर भाज्या खूप साऱ्या आपण बनवू शकतो, कोबीचा पराठा बनवू शकतो, कोबीचा आपण भातही बनवू शकतो। पुन्हा आहे फ्लावर, तर फ्लावर पासून तर खूप सारं बनतं, ज्याचे पकोडे म्हणतात, भजी पण बनले जातात, भाजी पण बनली जाते, पराठा पण बनला जातो, भात पण बनला जातो। तर कोबीपासूनचे जेवढे प्रकार होतात ते सेपरेट तुम्ही काढायचे। दुसरं आहे आता दुधी भोपळा, तर दुधी भोपळ्यापासून तर एक म्हणजे हलवा बनला जातो, दुसरं म्हणजे भाजी बनली जाते, ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत, ती तुम्हाला एक दोन मी रेसिपी शेअर पण केलेल्या आहेत।
नंतर आहे पडवळ, तर पडवळची भाजी पण बनवली जाते, भजी पण बनवले जातात। नंतर आहे बीन्स, तर बीन्स जे आहे ना त्यामध्ये आपण मसाले भात जो म्हणतो ना त्यामध्ये सुद्धा घालू शकतो। सेपरेट बीन्सची भाजी किंवा आपण कुर्मा वगैरे बनवतो तर त्यामध्ये सुद्धा ते आपण वापरू शकतो। बीन्स पासून जेवढे काही मेनू तयार होतात तर त्याची एक सेपरेट लिस्ट करायची। आता ढबू मिरची, तर ढबू मिरची पासून तर खूप सारे पदार्थ बनले जातात। जे चायनीज जे असतं ना त्यामध्ये तर अक्षरशः ढबू मिरचीचा सगळा खेळ असतो। तर ते आहे, पुन्हा आपल्या भाज्या आहेत, पुन्हा भाताचे जे प्रकार असतात त्यामध्ये सुद्धा आपण ते घालू शकतो, आणि पावभाजी वगैरे यामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो। पाहूया पालेभाज्या, पालेभाज्यामध्ये आहे मेथी, तर स्पेशली मेथीची आपण जी भाजी बनवतो ती आणि मेथीचा पराठा। दुसरं आहे शेपू, तर शेपूची जी काही आपण भाजी ती पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवतो। एक दोन तीनच पद्धती आहेत म्हणजे मला माहीत असलेल्या। नंतर आहे पोकळा, तर इथं पोकळा म्हणतात, आता तुमच्याकडे काय म्हणतात काय नाही मला काय तेवढं माहीत नाही। दुसरं आहे पालक, तर पालकापासून तर गरगडा बनला जातो, सुक्की भाजी बनली जाते, पराठे बनले जातात, पुरी बनली जाते, आणि स्पेशली म्हणजे की आपण जे पनीर बनवतो ते बनलं जातं, तर त्यामुळे त्याचे पदार्थ खूप सारे बनले जातात। नंतर आहे चाकवत, तर चाकवतची भाजी, नंतर करडईची भाजी, तर ती भाजीमध्येच आपण बनवतो। नंतर आहे कांदापात, तर त्याचाही वापर आपण दोन तीन जागी करू शकतो। आणि तांदळीची भाजी जी आहे ती आपण भाजी म्हणून एक डाळ वगैरे टाकून खाऊ, हिरवी मिरची किंवा लसणाची फोडणी वगैरे आपण देऊन ती भाकरी बरोबर खायला छान वाटतं। तर ज्या दिवशी तुमचा भाकरीचा प्लॅन असेल, तुमच्या घरात भाकरी खाल्ली जाते ना, त्या दिवशी अवश्य ह्या भाज्या बनवत जावा। जे उसळी, तर उसळीमध्ये सांगते मटकी आहे त्याला मोड आणून त्याच्यापासून आपण खूप सारं बनवू शकतो। उसळीमध्ये स्पेशली एक मला आवडतं ते म्हणजे की मिसळ, तर मिसळ बनवू शकतो, अशीच उसळ बनवू शकतो, किंवा मिठातली उसळ बनवू शकतो, किंवा सका सकाळी ना आपली लहान मुलं वगैरे असतील ना तर त्यांना ना मीठ नुसतं टाकून अगदी नॉर्मली तेल टाकून ना ते सुद्धा तुम्ही जर त्यांना खायला दिलं तर ते सुद्धा पौष्टिक असतं। तर तुम्ही सुद्धा सकाळच्या नाश्त्याला वगैरे अशा प्रकारचं जर ठेवलं तर ते सुद्धा म्हणजे एक हेल्दीमध्ये येतं। तर मटकीपासून तर खूप सारं बनतं, मग ते मोड आणून करू शकता किंवा असंच तुम्ही भिजवून सुद्धा करू शकता। दुसरं मूग, तर मुगाला सुद्धा तुम्ही ते मोड आणून करू शकता किंवा मुगाची उसळ म्हणा, मुगाची आमटी म्हणा, खूप सारे पदार्थ आहेत। राहिली गोष्ट हरभरा, हरभऱ्यापासून सुद्धा नुसती डाळ कांदा जो म्हणतात तो बनवू शकता, त्याच्यापासून सुद्धा खूप सारे पदार्थ बनतात। काळा वाटाणा, तर काळा वाटाण्याची तुम्ही मोड आणून करू शकता किंवा असंच भिजवून जी काही आपली भाजी आहे ती बनवू शकता। तर छोले, छोलेला आपण मोड काय आणू शकत नाही, पण छोले बघा यामध्येच येतं, कडधान्यामध्येच येतं, तर छोले सुद्धा आपण आपल्या पद्धतीने मसाला छोले किंवा सुक्कं छोले अशा प्रकारे आपण बनवू शकतो। दुसरं आहे मसूर, तर डाळ वेगळी, मसूरची डाळ वेगळी आणि मसूर वेगळा, तर अक्का मसूर जे आहे ना ते खूप छान बनतं, तर त्याच्यासाठी तुम्ही ते अक्का मसूर बनवू शकता। तर राहिले मसालेदार पदार्थ, तर मसालेदार पदार्थ मध्ये पनीर, काजू कुर्मा, बेसनाचे किंवा सोयाबीन, पावभाजी, पुरी भाजी, हे जे एवढं काही मी तुम्हाला शेअर केलेलं आहे ना ते तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला सुट्ट्या असतात त्या दिवशी तुम्ही ते पदार्थ बनवू शकता। मग सकाळी बनवा किंवा संध्याकाळी बनवा, ते तुमच्या हिशोबाने बनवा। आणि स्पेशली ज्या दिवशी सुट्ट्या नसतात त्या दिवशी आठवड्यातून एक दोन वेळा अशा प्रकारचे मसाले पदार्थ तुम्ही बनवू शकता। आता आमटी, आमटीमध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, मटकी डाळ, हरभरा डाळ आणि कांदवणी, कांदवणी फेवरेट आहे माझी। हे चार पाच ज्या डाळी आहेत ना त्याच्यापासून कधी वरण बनवू शकता, कधी तिखट आमटी बनवू शकता, तर ते आपल्या हिशोबावर आहे। गोडाचे पदार्थ, तर गोडाचे पदार्थ मध्ये जी शेवाळ्याची खीर आहे, शिरा, गुलाबजामुन, पुन्हा सांजूर याचा शिरा, दुधी हलवा, गाजर हलवा, बासुंदी आणि श्रीखंड, तर हे पण मेनू तुम्ही आठवड्यातून दोन वेळा संध्याकाळच्या जेवणाला ठेवा, कारण त्यावेळेला सगळेजण असतात आणि सगळेजण मिळून आपण ते खाल्लं जातं। मी शक्यतो सकाळच्या जेवणाला मी असे पदार्थ कुठलेच ठेवत नाही जे गोडाचे पदार्थ असतात। ज्या दिवशी सुट्टी असेल किंवा एखादा पाहुणा वगैरे आला तरच मी दुपारच्या वेळेला हे पदार्थ बनवते, नाही तर शक्यतो सकाळचा जो डबा असतो ना माझा तो कमीत कमी जेवढे दिवस म्हणजे आता 7 दिवस आहेत तर त्यातले 6 दिवस ना जे काही मी वरती सांगितलेलं आहे फळभाजी पालेभाजी एवढ्यातच असतो। मग संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारचे ते मेनू असतात ते ठरवलेले असतात ते मी बनवत असते। तोंडी लावणे, तर हे संध्याकाळचं आहे, तोंडी जे काही लावायचं आहे ना ते आपण संध्याकाळी, आता घरात आपल्यासारख्या हाऊसवाईफ किंवा माझ्यासारख्या हाऊसवाईफ असते त्यांना हे चालतं की तुम्ही ते जेवणाबरोबर खाऊ शकता, पण शक्यतो आपण हा जो मेनू आहे ना तो संध्याकाळी बनवून ठेवायचा, आणि शक्यतो हा संध्याकाळी डेली मध्ये घ्यायचा, ज्यामध्ये कोशिंबीर, बुंदी रायता, खरडा, लोणची, पापड, सलाड, हे जे आहे ना तसं आपल्याला दुसरं जेवण खाताना चवही लागतं। तर सॉरी माझं आज खूप बडबड 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 होईल, पण त्याला काही इलाज नाहीये, कारण मला असं वाटतं की तुम्हाला डिटेल्स मध्ये शेअर करावं। आणि नंतर राहिले भात, तर भातामध्ये जिरा राईस, पुलाव, मसाले भात, साधा भात, टॅमॅटो भात, वांगी भात, खूप सारे प्रकार आहेत जे तुम्ही भाजी त्यामध्ये घालाल
तो भात तो बनला जातो, तर ते तुमच्या हिशोबाने ठेवा, पण हे शक्यतो संध्याकाळच्याला ठेवा. असे भात जे काही तुम्हाला भात बनवायचे आहेत ना, ते सगळे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला ठेवा. तर तुमच्या लक्षात आलं असेल मी सगळं व्यवस्थित असं सांगितलेलं आहे की सकाळच्या वेळेला फक्त फळभाजी पालेभाजीच ठेवायची, संध्याकाळच्या वेळेला एक दोन दिवस फळभाजी पालेभाजी, एक दोन दिवस तुम्ही जे काय आहे ते आपलं मसालेदार पदार्थ, एखादा दिवस स्पेशल मेनू स्पेशल डिश आणि एखादा दिवस नॉनव्हेज. तर मला असं वाटतं की मी माझ्या ताईंना योग्य प्रकारे समजावून सांगितलेलं आहे आणि हो हे रुटीन मी फॉलो करते. माझं कन्फ्युजन कधी होत नाही कारण मी हे सगळं लिहून ठेवलेलं असतं, हे ठरवून ठेवलेलं असतं, त्यामुळे ते मला इझी होतं. आणि हो माझं लिहून ठेवलेलं पण मी दाखवते. आता हे तुमच्यासाठी मी सुटसुटीत रितसर मी लिहून ठेवलेलं आहे का, तर मी तुम्हाला ते शेअर करायचं आहे तुम्हाला समजण्यासाठी. माझं दाखवते तुम्हाला, तर ते एक मी हे केलेलं आहे, काढून ठेवलेलं आहे यामध्ये आणि कुठेतरी हँग करून ठेवायचं. तर माझं बघा, मी अशा प्रकारे लिहून ठेवलेलं असतं. तर हे आहे माझं, यामध्ये ना मला समजून जातं हे अशा प्रकारे. तर हे माझं पण मी का दाखवलेलं आहे बघा, मी कसं पण लिहून ठेवलेलं आहे, पण हे मला समजतं यामध्ये मला काय करायचंय काय नाही हे सगळं मला समजून जातं. तर चला तर मग व्हिडिओ आता खूप मोठा झाला असेल आणि आज जास्त काही दुसरं मी शेअर केलेलं नाही, पण हे करायचं होतं आणि हे प्रत्येक गृहिणीला फायद्याचंच आहे असं मी म्हणेन. जे काय आहे ते डिटेल्समध्ये तुम्हाला इथं शो करेन, व्हिडिओच्या सुरुवातीला पण केलेलं आहे, इथं पण शो करेन, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. चला आता मी माझ्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सगळ्या माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना ज्या ज्या ताईंचे वाढदिवस वगैरे आहेत त्या सगळ्यांना खूप सारं भरभरून प्रेम आशीर्वाद शुभेच्छा. शुभ दुपार.